नमस्कार, आजच्या बातमीपत्रात मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. कल्याण डोंबिवलीत मास्क न लावणाऱ्यांची रवानगी, आता थेट क्वारंटाईन सेंटर मध्ये. कोविड निर्बंधांच्या कडक अंमलबजावणीचा निर्णय. वाढत्या कोविड संख्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी शासनाने नवीन निर्बंध लागू केले आहेत. या सर्व निर्णयांची कल्याण डोंबिवलीमध्ये अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महापालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. शासनाच्या नवीन निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात KDMC आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, कल्याण ACP अनिल पोवार, डोंबिवली ACP मोरे यांच्यासह KDMC आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर मॅरेज हॉल होणार सील, आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी. कोविड बाबत शासनाच्या आलेल्या निर्बंधांची आज रात्री 8 वाजल्यापासून काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. विशेषतः मॅरेज हॉल आणि मार्केट परिसरावर आमचे बारीक लक्ष असणार आहे. या निर्बंधांचे उल्लंघन करणारे मॅरेज हॉल 30 एप्रिल पर्यंत सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. तर नियमांचे उल्लंघन करून सोहळे आयोजित करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचे KDMC आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यामुळे दुकानदार आणि नागरिकांनी या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने आता GRF बाबतीत आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व दुकानं हे अत्यावश्यक सेवेचे दुकानं सोडून अत्यावश्यक सेवेमध्ये सुद्धा शासनाने आता स्पेसिफिक अत्यावश्यक सेवा म्हणजे कोणत्या असणार आहेत ते पण दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त सर्व दुकानं हे बंद असणार आहेत. त्याचप्रमाणे आता महत्त्वाचं जे एक नेहमी उल्लंघन होणारा क्षेत्र आहे ते म्हणजे लग्न कार्यालय आहे. त्याच्या बाबतीमध्ये आम्ही काही कठोर निर्णय घेतले आहेत. जर लग्न कार्यालयाचं त्याचं उल्लंघन झालं तर 30 एप्रिलपर्यंत आम्ही लग्न कार्यालय सील करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे भाजी मार्केट आहेत, तिथे गर्दी होते, त्याच्यावरती नियंत्रण कसं करता येईल त्याच्याबद्दल आज चर्चा झाली आहे. आणि पोलीस आणि सर्व प्रशासनाचे अधिकारी एकत्रित येऊन ही कारवाई आता उद्यापासून करणार आहेत. विनामास आढळणाऱ्या व्यक्तींची रवानगी थेट क्वारंटाईन सेंटरमध्ये. ACP अनिल पोवार. शासनाच्या नियमानुसार आज रात्रीपासून विविध नियमांची कल्याण डोंबिवलीत अंमलबजावणी केली जाणार आहे. सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत शहरात जमावबंदी लागू असणार आहे. तर रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. त्याशिवाय विनामास्क फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवरही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असून अशा लोकांची रवानगी थेट क्वारंटाईन सेंटरमध्ये केली जाणार असल्याचे ACP अनिल पोवार यांनी सांगितले. कोरोनाच्या संदर्भात जे शासनाचे जे गाईडलाईन्स आलेले आहेत त्या संबंधाने आज KDMC आयुक्त त्याचप्रमाणे कल्याण इस्टिजनचे LCCP कराळे साहेब, त्याचप्रमाणे झोन 3 पानसर साहेब आणि आमचे सर्व सिनियर KA यांची आज आयुक्त कार्यालयामध्ये KDMC कार्यालयामध्ये एक मीटिंग झाली. त्यामध्ये ज्या काही चर्चा झाली त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीवरती निर्बंध शासनाने लावलेले आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ही चर्चा झालेली आहे. आज दिवसामध्ये जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत, त्याची अंमलबजावणी करणार आहे. जे लोक मास्क वापरणार नाहीत त्यांच्यावरती 500 रुपये दंडाचा वसुली करणार आहे. त्याचप्रमाणे त्यांची हॉस्पिटलमध्ये अँटीजेन टेस्ट करून आवश्यकता भासली तर त्यांना आयसोलेट करणार आहेत. ज्या अशा काही सूचना आहेत तर रात्री 8 नंतर जी दुकानं बंद करायची आहेत ती संचारबंदी लागू केलेली आहे, त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी संयुक्त KDMC पथक आणि पोलीस पथक असं संयुक्त ही कारवाई करणार आहे. विनामास्क फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन 500 रुपये दंड आकारला जाईल. त्यानंतर कल्याणात जुने महात्मा फुले पोलीस ठाणे आणि डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात येईल. या दोन्ही ठिकाणी उपस्थित डॉक्टरांकडून त्यांची कोविड चाचणी केली जाणार असून त्यात पॉझिटिव्ह आढळणाऱ्या व्यक्तींना थेट आयसोलेशन सेंटरला पाठवण्यात येणार असल्याचे ACP अनिल पोवार यांनी सांगितले. शासनाच्या वतीने लागू केलेल्या निर्णयावर अंमलबजावणीसाठी KDMC आणि पोलीस प्रशासन वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, कल्याण, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज. बातमीपत्रात वेळ झाली आहे.